मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती यांच्याद्वारे एक जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, एकूण 104 जागेकरताची ही जाहिरात आहे. तर सविस्तर जाहिरात आपण जाणून घेऊया. बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 नुसार मित्रांनो, येथे बाजार समितीने वेळोवेळी दिलेले काम म्हणजेच कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटरच्या 10 जागा आहेत. यासाठी पदवीधर आणि MScIT मराठी 30 आणि इंग्रजी 40 शब्द टायपिंग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. बाजार समितीने वेळोवेळी दिलेले कामं कंत्राटी लिपिक 45 पदं आहेत. किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळणार आहे. याकरता पदवीधर MScIT 30-40 इंग्लिश टायपिंग मराठी टायपिंग. नंतर बाजार समितीने वेळोवेळी दिलेले कामं कंत्राटी शिपाई 45 पदं आहेत. 9वा वर्ग पास. वरील पदाकरता आवेदन पत्र आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्र असून समितीचे कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 11 ते 5 वेळेत 10/1/2020 ते 20/1/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज आणून द्यायचे आहेत. वयोमर्यादा 18 ते 38 दरम्यान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादाच्या बाबतीत ज्या कर्मचाऱ्यांची बाजार समितीत सेवा दिलेली आहे त्या सेवा कालावधीचा विचार करून वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना सकाळी 7 ते 3, दुपारी 3 ते रात्री 11 ते सकाळी 7 या 3 शिफ्टमध्ये पैकी कोणत्याही शिफ्टमध्ये काम करावे लागेल. प्राप्त अर्जाची छाननी करून नेमून करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार बाजार समितीस राहील. तसेच निवड झाल्यानंतर काम देणे किंवा नाही देणे ही बाब समितीवर बंधनकारक राहणार नाही. तर अशा प्रकारची एक कंत्राटी लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, कंत्राटी शिपाई, त्याचबरोबर वायर मंचच्या 4 जागा आहेत. किमान वेतन कायद्यानुसार बाजार समितीने वेळोवेळी दिलेलं काम, महाराष्ट्र शासनाचे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग तारतंत्री परीक्षेत उत्तीर्ण, तारतंत्रीचा परवाना असणे आवश्यक, यांच्यासाठी सुद्धा सेम तेच कालावधी आहे. 10/1/2020 रोजी जी आत्ता आपण जाहिरात बघितली आहे त्या जाहिरातीप्रमाणे आपल्याला अर्ज द्यायचा आहे. 20 जानेवारी 2020 पर्यंत जे मित्र इच्छुक आहेत, पात्र आहेत, त्यांनी अप्लाय करायचं आहे. धन्यवाद.